तर नागरिकांच्या सोयीसाठी म्हणून आता मुंबईमध्ये सोसायटीमध्ये लसीकरणाची सुरुवात केली आहे. गोवंड इथल्या रहिजा एक्रोपोलिस सोसायटीमध्ये अशा पद्धतीनं सुरुवात करण्यात आलेली आहे. याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी रुचा वझे यांनी. मुंबईमध्ये पहिल्यांदाच आता सोसायटीमध्ये जाऊन लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. मी सध्या गोवंडी भागात आली आहे. गोवंडी इथलं हे रहेजा ॲक्रोपोलिस सोसायटी आहे. या सोसायटीमध्ये 4 इमारती आहेत आणि आज इथे 600 जणांचं लसीकरण होणार आहे. पहिल्यांदाच खरं तर सोसायटीमध्ये लसीकरण होत आहे. इतके दिवस आपण वाट बघत होतो की कधी सोसायटीमध्ये येऊन लसीकरणाला सुरुवात होईल, म्हणजे जास्तीत जास्त लसीकरण होईल, आणि ते आज इथे होत आहे. 600 जणांना, सगळ्या वयोगटातील जणांचं इथे लसीकरण होणार आहे. हे जे सोसायटीचं क्लब हाऊस आहे, या ठिकाणी हे लसीकरण होईल. गोवंडी इथलं जे सुराणा हॉस्पिटल आहे, या सुराणा हॉस्पिटलसोबत टायअप झालेलं आहे आणि ते या ठिकाणी या नागरिकांचं लसीकरण करणार आहेत. सर, पहिल्यांदाच मुंबईत लसीकरणाला सुरुवात झाली आहे, सोसायटीमध्ये येऊन आता लसीकरण होत आहे, नागरिकांसाठी खरंच सोयीस्कर आहे का? मुंबई महानगरपालिकेने जो निर्णय घेतला होता की काही जे लसीकरण केंद्र आहेत त्या ठिकाणी सिनियर सिटीजन्स नागरिकांना खूप त्रास होत होता, म्हणून सोसायटींना एक 75 हॉस्पिटल आयडेंटिफाय केले होते आणि त्या 75 हॉस्पिटल थ्रू सोसायटीला टायअप करायला सांगितलं आणि त्या हॉस्पिटलची सर्व टीम सोसायटीमध्ये जाऊन डोर टू डोर वॅक्सिनेशन करण्याचा हा प्रोग्राम आहे. इट्स रिली गुड, व्हेरी वेल ऑर्गनाइज. एंड हम लोग को आके सिर्फ 5-10 मिनट हुआ एंड एवरीथिंग इज रेडी एंड वील ऑलमोस्ट गो इनसाइड इन 5 मिनट्स. 4 इमारती इथे आहेत आणि इथे 600 लोकांचं लसीकरण आजपासून आता सुरू झालेलं आहे आणि याला काय प्रतिसाद मिळतोय हे सुद्धा आपण इथे बघतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश वन्नेसह रुचा वझे, झी मीडिया, मुंबई. सह्याद्रीची उंची म्हणजे मुंबई मनपाच्या ग्लोबल टेंडर प्रक्रियेतून फायझर आणि ॲस्ट्राझेनका पुरवठादार कंपन्यांनी माघार घेतली, त्यामुळे सध्या पालिकेची 7 पुरवठादारांशी चर्चा सुरू आहे. त्यातही इतर 7 कंपन्यांनी अजून आवश्यक कागदपत्रं सादर केली नाहीत, त्यामुळे मुंबई मनपाची चिंता वाढली आहे. राज्य सरकारच्या कोरोना लस निविदेला 8 कंपन्यांनी प्रतिसाद दिला. या कंपन्या लसींचं उत्पादन करणाऱ्या नसल्यामुळे त्यांच्या अधिकृततेविषयी खात्री करून घेण्यासाठी हे प्रस्ताव सरकारनं केंद्रीय आरोग्य समितीकडे पाठवले. फायझर, बायोटेक, ॲस्ट्राझेनका, मॉडर्ना, स्पुटनिक या लसींचा पुरवठा करण्याचा दावा या कंपन्यांनी केलाय. लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना होणारा त्रास आता कमी होणार आहे आणि या नागरिकांना त्यांच्या घराजवळच कोरोना लस दिली जाणार आहे. केंद्र सरकारनं तसे निर्देश दिलेत. यासाठी जागेची कमतरता भासल्यास ग्रामपंचायत कार्यालयं, शाळा, समाज भवनं याचा वापर लसीकरण केंद्र म्हणून करावा अशा सूचनाही दिल्यात. सिरमच्या आधार पुनावाला यांना झटपट सुरक्षा देण्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश राज्य सरकारला हायकोर्टानं दिलेत. पुनावाला यांना केंद्रानं वाय प्लस सुरक्षा दिली, मात्र गरज वाटली तर राज्य सरकार झटपट सुरक्षा देईल असं कोर्टानं म्हटलंय. मुंबईत 90% पोलिसांनी लस घेतली. आजवर 38,000 पोलिसांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. मुंबईमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही पोलिसांना मोठ्या प्रमाणात लागण झालेली. सध्या 229 पोलीस उपचाराधीन आहेत. लसीकरण मोठ्या प्रमाणात केल्यामुळेच संसर्ग मंदावल्याचं बोललं जातंय.